संजय मंडलिक जे आहेत ते अत्यंत कार्यक्षम आणि त्यांची परंपरा, त्यांचे वडील जे आहेत सदाशिवराव मंडलिक जे अपक्ष खासदार झाले, सहकार क्षेत्रामध्ये फार त्यांचं योगदान, त्याच पद्धतीने संजय मंडलिक काम करत आहेत. पार्लिमेंटमध्ये मी त्यांचं कामकाज जवळून बघितलं आणि आपल्या ह्या भागातील नागरिकांचे विविध प्रश्न जे आहेत ते तळमळीने मांडताना बघितले. मागच्या लोकसभेत त्यांनी 600 प्रश्न मांडले आणि ते सुद्धा सहकार क्षेत्रात नावाजलेले आहेत. अशा तऱ्हेने संजय मंडलिक हे पुन्हा एकदा निवडणुकीत जे आता उतरलेले आहेत त्यांच्यामागे ह्या करवीरमधली जनता, शिवसेना, भाजप, रिपाई आणि राष्ट्रवादीची मतदार त्यांच्यामागे खंबीरपणे उभं राहतील अशा तऱ्हेचं मी त्यांना आवाहन करतो. दौरा तर उद्या चंदगडला आहे, त्याच्यानंतर आता आमच्या कॅडरच्याच मीटिंग आहेत, कॅडरच्या हातकणंगलेला आहे, त्याचा दौरा यायचा आहे. पण हातकणंगले आणखीन 3 दिवस मी इकडे आहे, त्याच्यानंतर मुंबईमध्ये, त्याच्यानंतर शिर्डीला आणि त्याच्यानंतर मग मावळलं आहे. नाही आता कसं आहे, निवडणुकीमध्ये ज्या त्या आघाड्या असतात ना ते जवळजवळ तुल्यबळ उमेदवारच उभं करतात. पहिलीच्या मुलाला 10वीच्या परीक्षेला बसवत नाही कोण, सगळे टफ असतात, त्याच्यातून कस लागतो. कुठला उमेदवार तुल्यबळ नाही आणि कुठला आहे हा रिंगणात असणाऱ्या उमेदवारांनी कधी त्याचा मोजमाप करायचं नाही. आपण लढतोय, आपल्या समोरचा उमेदवार तुल्यबळ आहे, त्याला हरवून आपल्याला जिंकायचं, ही मानसिकता लागते. महाराष्ट्रामध्ये ही निवडणूक जी आहे ती शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या दोन पक्षामध्ये स्प्लिट झाल्यानंतर आलेली निवडणूक आहे आणि त्याच्यामुळे एकमेकांना असली आणि नकली अशा तऱ्हेचं हिणवलं जातं. आता खरे कोण आहेत, असली कोण आहेत हे आता मतदार ठरवतील निवडणुकीच्या निकालानंतर.